जय गणेश मंडळी, मी बबनराव पाटील, वास्तू मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक वास्तू रहस्य या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो. मंडळी, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा. मंडळी, आपला आजचा वास्तूचा सल्ला आहे, तुम्ही जर नवीन घर विकत घेतलं, नवीन घर बांधलं आणि त्याचा दरवाजा जर एका वर्षाच्या आत तुटला तर तुम्हाला कोणते तोटे सहन करायला लागणार ते आज आपण पाहणार आहोत. तर चला पाहूया आपण. आता मंडळी, आपण नवीन घर बांधलं आणि त्याला एक वर्ष पूर्ण झाले नाही, किंवा नवीन घर विकत घेतलं आणि त्याला एक वर्ष पूर्ण झालं नाही, अशा घराला वास्तुशास्त्र हे नवीन घर म्हणून संबोधतो. ह्या घराचा दरवाजा जर तुटला तर त्या घरातील ज्या श्रीलिंगी वस्तू आहेत, उदाहरणार्थ कार आहे किंवा घरातील ज्या आपल्या आया बहिणी आहेत, त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो. त्यामुळे ह्या घराची लवकरात लवकर शांतीकर्म म्हणजे वास्तुशांती करणं हा याच्यावर एकमेव उपाय आहे. आता तुमचा घराचा जो दरवाजा आहे हा कुठल्या पदामध्ये आहे हा माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. समजा तुमचा दरवाजा जर पूर्वेला असेल तर तुम्ही इंद्रदेवाची पूजा करा, दक्षिणेला असेल तर तुम्ही यमाची पूजा करा, पश्चिमेला असेल तर वरुणाची पूजा करा आणि उत्तरेला असेल तर चंद्राची पूजा करा. या सर्व देवतांची तुम्ही पूजा, म्हणजे ज्या ज्या पदामध्ये तुमचा दरवाजा आहे आणि तुटला आहे, त्या त्या देवतांची तुम्ही पूजा करून त्यांची क्षमा याचना मागा, पश्चाताप घ्या. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन घर घेतल्यावर किंवा बांधल्यावर तुम्ही लवकरात लवकर त्याची वास्तुशांती करा. सुज्ञ लोकांना जास्त काही सांगण्याची गरज नाही आहे. आणि मंडळी, हा जो संदर्भ आहे हे सर्व जे विवेचन आहे, म्हणजे वास्तुशास्त्राचा जो दादा ग्रंथ आहे समरंगार सूत्रधार, ह्या ग्रंथामध्ये याचे उल्लेख आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे मंडळी, घर विकत घेतल्यावर, घर बांधल्यावर त्याची लवकरात लवकर वास्तुशांती करा, हा याच्यावर एकमेव उपाय. मंडळी, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. तसेच आमचे माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण वास्तुशास्त्र आणि अध्यात्म यांचे व्हिडिओ पाहायचे असेल तर न चुकता आमचा वास्तुरस्य यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तूर्तता आज इथे संपतो. धन्यवाद. जय गणेश.